एक ब्रेकिंग बातमी, परतीच्या पावसानं राज्यातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अद्यापही घरातच बसून आहेत असं म्हणत भाजपनं उद्धव ठाकरेंवर आगपाखड केली आहे. मुख्यमंत्री महोदय, आम्ही म्हणतो घराच्या बाहेर निघा, हे म्हणतात माझं कुटुंब माझी जबाबदारी, एकट्यालाच खातो की काय कोरोना, अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात फिरले, मागच्या वर्षी बांधावर गेले, राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, लोकात गेला पाहिजे, हे माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे एवढंच म्हणतात असं दानवेंनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील केली आहे. दरम्यान रावसाहेब दानवे आणि प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणालेत पाहूयात. घरात बसून मी आणि माझे कुटुंबाची जबाबदारी लोकांना सांगणार. आम्ही सांगतो घराच्या बाहेर निघा, येऊन दे आपण आणि आपलं कुटुंब आहे, आपलं कुटुंब चालू ते बऱ्या माणसं. अरे कोरोना मोठ्या माणसांचं लोकांच्या संकटात जाऊन गेले पाहिजे, पण नाही, मी आणि माझे कुटुंब वादळी पावसाने महाराष्ट्रातला प्रचंड प्रमाणात झोपडून काढलेला आहे आणि नुकसानही झालेलं आहे. वस्त्यांमध्ये पाणी गेलेलं आहे, अन्नधान्य सगळं भिजलेलं आहे, तसं शेतकऱ्यांचं पीक आहे याचंही नुकसान झालेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रातल्या काही भागाचा दौरा करावा जेणेकरून लोकांना दिलासा मिळेल. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडत नाहीत अशी टीका विरोधकांकडून नेहमीच होते. या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. देशाचे पंतप्रधानही VC द्वारेच संपर्क साधतात असा टोला अजित पवारांनी लगावलाय. केंद्राकडे GST चे 60,000 कोटी रुपये प्रलंबित आहे याची आठवणही अजित पवारांनी करून दिली आहे. सिंचन घोटाळा प्रकरणावर मात्र अधिक बोलायला अजित पवारांनी नकार दिलाय. कोकणामध्ये त्यांनी स्वतः दौरा केलेला होता, पुण्यामध्ये देखील मधिते त्या काळामध्ये आलेले होते. VC द्वारे आज देशाचे पंतप्रधान VC द्वारे संपूर्ण देश चालवत आहेत ना, नाही का चालवत? मग विरोधक जे टीका करतात त्यांना पंतप्रधान VC द्वारे संपूर्ण देशाचं कामकाज चालवतात, तशा पद्धतीनं मुख्यमंत्री सातत्याने VC च्याद्वारे विभागीय आयुक्त, कलेक्टर, लोकप्रतिनिधी ह्या सगळ्यांच्या संपर्कात आहे. सिंचन घोटाळ्याची ईडीकडनं पुन्हा चौकशी सुरू होणार आहे. SIT आणि SEBकडून सिंचन घोटाळ्याला क्लीन चिट मिळाली होती. ED कडून या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू होणार असल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहेत. 1999 ते 2009 या दरम्यान धरणांच्या निविदा, प्रशासकीय मान्यता, कंत्राटदारांना अदा केलेली बिलं अशी सर्व कागदपत्रं देण्याच्या सूचना ED नं केल्यात. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर यंदा कोरोनाचं संकट आहे. शिवाजी पार्क इथे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा मेळावा होतो, मात्र मुंबईत वाढत चाललेली कोरोनाची गंभीर स्थिती पाहता यंदाचा दसरा मेळावा रद्द होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम घ्यायला सरकारकडून बंदी आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला शांतता दिसणार आहे. 25 ऑक्टोबरला दसरा आहे, मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा होणार नाही, मात्र ऑनलाईन पद्धतीनं यंदाचा दसरा मेळावा घेण्यात येईल असं सांगितलं जात आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी मात्र शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा होईल असं म्हटलंय. सरकारने काही नियम केलेले आहे, कोणत्याही नियमाचं उल्लंघन होणार नाही, पण मी नक्की सांगेन की दसरा मेळावा हा व्यासपीठावरच होतो.